स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इंग्रजी वर्ष 2024 सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। 2024 येऊ देत नाही तर 2040 येऊ दे, 2025 येऊ दे। आपल्याला करायची आहे स्वामीसेवा। स्वामीसेवेच्या संदेशापासून सुरुवात करते की स्वामीसेवा चुकवू नका। काही नाही जमलं, एक माळ रोज फक्त श्री स्वामी समर्थांच्या जपाची माळ करा, तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही। माळ नसेल तरी चालेल, वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थांचा जप करा, बघा तुमचं आयुष्य किती फुलतं आणि किती सुंदर जातं ते। आज मी तुम्हाला एक छोटासा मात्र खूप सुंदर असा कॅलेंडरचा उपाय सांगणार आहे। कॅलेंडर आता सगळ्यात आधी आज तुम्हाला जुनं कॅलेंडर टाकून द्यायचं आहे। आता समजा केंद्रातलं कॅलेंडर असेल तर ते काय करायचं, तर केंद्रातलं कॅलेंडर जर असेल तर ते तुम्ही व्यवस्थित घडी घालून एक बॅग करा, त्याच्यात ठेवा। कारण अर्थातच स्वामींचं कॅलेंडर, मी तेवढ्यासाठी अजून केंद्रातलं कॅलेंडर बघा आणलं नाही। मला खूप इच्छा होते तरी मी आणत नाही, कारण ते रद्दीत टाकता येत नाही। कसं टाकणार तुम्ही सांगा, की त्याच्यावर महाराजांचा फोटो असतो, गुरुमाऊलींचा फोटो असतो, आणि त्यामुळं मी अजूनपर्यंत कधी केंद्रातलं कॅलेंडर आणलं नाही। काल निर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर मी रद्दीत सरळ टाकून देते, काही मला वाटत नाही। मात्र केंद्रातलं कॅलेंडर मी आता 3 वर्ष झाले केंद्रात जात आहे, पण अजूनही मी आणत नाही आहे। कारण नको, आपल्याला रद्दीत नाही टाकता येणार, आणि त्याचा साठा करणं पण चुकीचं असतं। घरामध्ये जुनं कॅलेंडर कधी ठेवू नये, त्या जुन्या आठवणी तशाच राहतात। जसं मृतांचे फोटो असतात ना, तशा कॅलेंडर म्हणजे ज्या त्या वर्षांच्या आठवणी असतात। म्हणून कॅलेंडर जुनं आजच्या आज तुम्ही सरळ टाकून द्या। केंद्रातलं असेल तर एक बॅग करा, त्याला बॅगेत ठेवा, आणि नंतर मग तुम्ही ते वाटलं तर तुम्ही ते पाण्यात भिजवा, त्याचे बोळे वगैरे करा, आणि तुम्ही ते झाडाखाली आंब्याच्या पिंपळाच्या अशा चांगल्या एखाद्या झाडाखाली त्याचं खत करून घाला, असंही तुम्ही करू शकता। मात्र रद्दीत किंवा कचऱ्यात रद्दीत टाकलं तरी चालेल, त्यापासून नवीन कागद तयार होईल। मात्र घंटागाडीत वगैरे चुकूनही टाकू नका। केंद्राचं ज्यांच्याकडे असेल त्यांनी, बाकी कुठलंही आपण अगदी कचऱ्यात म्हणा रद्दीत शक्यतो टाकून द्या, रिसायकल होते, नवीन कागद निर्माण होतो। आता कॅलेंडर लावायचं कुठं हो, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो। मी तुम्हाला सांगते, साधं फक्त दक्षिणेकडं तोंड करून लावू नका, जेणेकरून आपल्याला आपण यमाला बोलावणं देतोय अशा पद्धतीनं दक्षिणेकडं कॅलेंडरचं तोंड नसावं। बाकी पूर्व पश्चिम तुम्हाला चालेल, उत्तरेकडं तोंड करून चालेल, म्हणजे दक्षिणेकडे पाठ आणि उत्तरेकडे तोंड करून कॅलेंडर लावलेलं चालेल। सगळ्यात बेस्ट पूर्व पश्चिम, जसं आपण देवारा ठेवतो तसं पूर्व पश्चिम। प्रत्येक खोलीत एक कॅलेंडर असावं, मुलांची खोली असेल तर मुलांच्या, तुमच्या बेडरूममध्ये, परत हॉलमध्ये, किचनमध्ये, म्हणजे आपण अपडेट राहतो, आपल्याला तारखेचं भान राहतं, आपल्याला सणावारांची माहिती राहते, आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती राहते। म्हणून प्रत्येक खोलीमध्ये एक कॅलेंडर नक्की असावं, आणि केंद्राचं असेल तर ते देवघरात तुम्ही नक्की लावा। मी आणलं यावर्षी समजा, तर ते देवघरात लावणार आहे, जेणेकरून सण वार उत्सव याची माहिती त्या कॅलेंडरमध्ये खूप उत्तम असते, पूर्व आणि पश्चिम। आता तुम्हाला आजचा उपाय सांगणार आहे मी, तुम्हाला काय करायचं आहे, डाळिंबाची काडी घ्यायची आहे, डाळिंबाच्या झाडाची काडी। आता लगेच प्रश्न येईल, डाळिंबाची काडी नसेल तर काय करायचं, आंब्याच्या पानाची काडी घ्यायची किंवा आंब्याचं पान घ्यायचं, त्याचं मागचं देठही चालेल। आणि तुम्हाला हळद घ्यायची आहे, थोडंसं गोमूत्र, थोडंसं गुलाबजल, आणि त्यामध्ये थोडीशी दालचिनी पावडर टाकायची आहे। या तिन्हींचा घोल तुम्हाला करायचा आहे, आणि आजची तारीख आहे 1। तुमची सगळ्यात मोठी प्रभावी इच्छा, समजा या वर्षात तुमचं घर झालं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे, तर त्या 1 तारखेवर गोल करा आजच्या दिवशी, आणि खाली लिहा माझे स्वतःचे घर झाले आहे। दॅट्स इट, इतकंच लिहायचं आहे। आणि डायरेक्ट जा मग 31 डिसेंबरकडं, म्हणजे 31 किंवा 30 महिना असेल डिसेंबर बघा, आणि तिथं लिहा माझं घर झाले आहे, धन्यवाद युनिव्हर्स किंवा थँक्यू परमेश्वर किंवा धन्यवाद स्वामी महाराज, काहीही लिहू शकता। ह्या 2 ठिकाणी तुम्हाला हळदीने कॅलेंडरवर तुम्हाला लिहायचे आहे जे काही। आता मी तुम्हाला घर हे फॉर एक्झाम्पल दिलं, माझं लग्न झालं आहे, मला बाळ झालं आहे, हे जे काही ज्या तुमच्या इच्छा असतील, मला प्रमोशन मिळालं आहे, ही इच्छा तुम्हाला कॅलेंडरवर या पद्धतीनं लिहायची आहे। त्यानंतर ते कॅलेंडर तुम्हाला देवघरापुढे ठेवायचं आहे, त्याची पूजा करायची आहे, मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवा परमेश्वरा, माझ्या या इच्छा या वर्षात पूर्ण होऊ दे,
त्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील त्यासाठी मला बळ दे, मला ती इच्छाशक्ती माझी जागृत झालेली आहे आणि मला हे स्वप्न माझं या वर्षात पूर्ण करायचंच आहे आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी महाराज किंवा लक्ष्मी देवी जे काही असेल त्यांचा पाठिंबा माझ्याजवळ राहू दे। गणपती बाप्पाची प्रार्थना करा सगळ्यात आधी, त्यानंतर गुरूंची करा, मग लक्ष्मीची करा, जे काही देव असतील त्या प्रत्येक देवाची, अन्नपूर्णा मातेची करा अशी सगळ्यांची प्रार्थना करा आणि कॅलेंडर आजच पूर्व पश्चिम दिशेला लावून द्या। आता हा व्हिडिओ समजा माझा 2 तारखेला बघितला, 3 तारखेला बघितला, 4 तारखेला बघितला, 5 तारखेला बघितला, ठीक आहे, तुम्ही महिना अखेरीला जरी बघितला तरी तुम्ही त्या दिवशी त्या तारखेला, समजा आता तुम्ही 10 तारखेला व्हिडिओ बघितला तर 10 तारखेवर गोल करायचा, सांगितलेलं साहित्य घालून आणि त्याच्याखाली इच्छा लिहायची आणि डिसेंबरच्या पण 10 तारखेलाच गोल करायचा, इच्छा लिहायची। असं नाही की आजच्या आजच रेमेडी केली पाहिजे, ज्यांना अडचण आहे, सुतक आहे, पिरियड आहे, त्यांनी त्यांचं ते सगळं संपलं की मग तुम्ही ही इच्छा लिहून हा उपाय करू शकता। हा उपाय यावर्षी तुम्ही करून बघा, मी स्वतः करणार आहे आणि मी अनुभवलेला उपाय आहे। जेव्हा मी एखादा उपाय अनुभवते त्याचा अनुभव घेते त्याच वेळेस तो तुम्हाला सांगते। हे कॅलेंडर जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा त्याला चंदन, अष्टगंध, कुंकू, अक्षता हे सगळं काही तुम्हाला लावायचं, चंदन, अष्टगंध, कुंकू हे सगळं काही तुम्हाला लावायचं आहे। त्यानंतर तुम्हाला युज्युअलाइज करायचं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत की माझी सगळी कामं यावर्षी झालेली आहेत आणि 2024 आत्तापर्यंतचं माझ्या सगळ्यात बेस्ट, उत्तमातलं उत्तम वर्ष हे जाणार आहे। शनीचं साल आहे, शनी म्हणजे मनी देणारा आहे, थोडा स्लो देईल मात्र सगळ्यांचं कल्याण करेल। तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सांगते, शनीच्या आवडीच्या गोष्टी करा, वृद्धांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, अपंग अनाथांची सेवा करा, दान करा, अन्नदान करा, पुण्य लागेल। आजच्या दिवशी शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन एक दुधाची पिशवी आणि टोस्टचा पुडा इतकं ठेवून या, बघा तुमच्या आयुष्यात काय काय फरक पडतो। आजच्या पुरती इतकीच माहिती होती, परत भेटेन संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा। आजपासून 1 जानेवारी आहे, व्हिडिओ आपले चॅनेल जोमानं चाललं पाहिजे ही मी सुद्धा युनिव्हर्सजवळ प्रार्थना करते। जोमानच चालणार आहे यावर्षी चॅनेल, भरपूर पुढे जाणार आहे अशी प्रार्थना स्वामींजवळ करते, युनिव्हर्सजवळ करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ।